नमस्कार, शामलीज किचन मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण अतिशय पौष्टिक आणि अगदी झटपट बनणारी दुधी भोपळ्याच्या थालीपीठाची रेसिपी पाहणार आहोत. इथे मी एक मध्यम आकाराचा दुधी भोपळा घेतला आहे. आता सुरीने त्याच्या शेंड्याचा भाग असा कापून घेत आहे आणि आता सालासकट आपण हा दुधी भोपळा किसनीने किसून घेणार आहोत. काही जण दुधी भोपळा सोलून वापरतात, पण त्याच्या सालींमध्येच सर्वात जास्त पौष्टिक घटक असतात, त्यामुळे शक्यतो दुधी भोपळा हा सालीसकटच वापरावा. दुधी भोपळा आपला किसून तयार आहे. आता यामध्ये मी 3 मोठे चमचे गव्हाचं पीठ घालत आहे आणि 3:1 अशा प्रमाणानुसार मी 1 चमचा बेसन घालत आहे. त्यानंतर अर्धी वाटी कोथिंबीर. कोथिंबीर भरपूर घालावी, त्यामुळे थालीपीठाला खूपच छान चव येते. त्यानंतर 1 मध्यम आकाराचा कांदा असा बारीक चिरून, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून, 1/2 चमचा जिरं, 1/2 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा धने जिरे पूड, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट आणि चवीपुरतं मीठ. आता हे सर्व जिन्नस आपण हातानेच व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. दुधी भोपळ्याला जे पाणी सुटतं त्याच रसामध्ये आपण हे पीठ मळून घेणार आहोत. या थालीपीठात अजिबात पाणी ॲड करायचं नाही आहे. तुम्ही घरात जे पीठ अवेलेबल असतील ते तुम्ही इथे वापरू शकता. ज्वारीचं किंवा बाजरीचं किंवा कॉम्बिनेशन्स पण तुम्ही वापरू शकता. तुम्ही इथे भाजणीचं पण पीठ वापरू शकता, त्याने पण हे थालीपीठ खूपच छान खमंग लागते. आपलं हे थालीपीठाचं मिश्रण छान मिक्स करून एकजीव झालेलं आहे. आता आपण ह्याला 10 मिनटं रेस्ट करायला ठेवूया. 10 मिनटं झालेली आहेत. 10 मिनटं रेस्ट केल्यामुळे दुधी भोपळा, कांदा, कोथिंबीर यांना जे पाणी सुटतं त्याचा रस या पिठामध्ये छान उतरला आहे. आता आपण असं चमच्याने हे छानपैकी मिक्स करून घेऊया. असंच घट्टसर मिश्रण आपल्याला अपेक्षित आहे, साधारण याच कन्सिस्टन्सीचं. त्यानंतर इथे मी एक पॅन मध्यमाचेवर गॅसवर गरम करायला ठेवला आहे. यावर 1 छोटा चमचा तेल असं स्प्रेड करूया. आता एका मोठ्या चमच्यात थालीपीठाचं मिश्रण घेऊन आपण ते डायरेक्ट असं तव्यावर घालणार आहोत. आता त्याच चमच्याच्या सहाय्याने मी डायरेक्टली तव्यावरच अशा प्रकारे थालीपीठ स्प्रेड करत आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नेहमीप्रमाणे हाताने पण थालीपीठ थापू शकता. अशा प्रकारे सर्व बाजूंनी स्प्रेड करून जमेल तितका पातळ लेअर बनवायचा आहे. तुम्ही पाहताय चमच्याने पण आपलं थालीपीठ सहजपणे तयार होत आहे. आता अशा प्रकारे सर्व बाजूंनी थोडं तेल सोडूया. आता मी यावर थोडे तीळ स्प्रेड करत आहे. हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे, पण जर थंडीचे दिवस असतील तर तुम्ही आवर्जून तिळाचा वापर करावा. थालीपीठ कधी पण मध्यमाचेवरच भाजावं, जेणेकरून ते नीट आतपर्यंत भाजलं जाते. थालीपीठाची एक बाजू थोडीशी सोनेरी झाली की आपण साईड पलटवून दुसरी बाजू पण थोडीशी सोनेरी होईपर्यंत भाजून घेणार आहोत. अंदाजे 2 मिनटापर्यंत ही बाजू नीट भाजून झाली की आपण परत साईड पलटवून घेणार आहोत. अशा प्रकारे थालीपीठ दोन्ही बाजूंनी छान सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस भाजून घ्यायचं आहे. साधारण 4 ते 5 मिनटात आपण दोन्ही बाजूंनी हे थालीपीठ व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. अशा प्रकारे दुधी भोपळ्याचं मस्त खमंग आणि पौष्टिक असं थालीपीठ तयार आहे. हे थालीपीठ दह्यासोबत किंवा टोमॅटो कॅचअपसोबत खूपच छान लागतं. तर अशी ही अगदी झटपट बनणारी आणि तितकीच पौष्टिक अशी थालीपीठाची रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्सद्वारे जरूर कळवा. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये शेअर करायला विसरू नका. तुम्हाला जर माझ्या या रेसिपीज आवडत असतील आणि तुम्ही जर अजूनपर्यंत शामलीज किचन मराठीला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा आणि माझ्या नवनवीन रेसिपीज सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकन क्लिक करायला विसरू नका. Thanks for watching.